इकडे इकडे पप्पा मला म्हणत होते की जावयाला म्हणाव नीट राहा नाहीतर रस्ता तळाला जाशील. तुम्ही असं नेमकं काय केलंय तिथं तसं म्हणलं रस्ता तळाला जाशील काय केलंय? का म्हणते ते मला सकाळीच म्हणून गेले ते दूध घालायला तसे म्हणले ते मला. अयो त्या दिवशी त्यांना आपण चिकन आणलं होतं ना त्यांनी त्या दिवशी त्यांना कुठं खायला भेटलं सगळा रसा तळाला गेला मटण मटण वरीत राहिलं आणि वरच वरच मी खाऊन घेतलं आणि त्यांना शेरवत राहिला फक्त रसा. ते सकाळी म्हणले काय की मग जावायला म्हणा डबल एकदा आणा मग आपण तुला म्हणून गेले का ते आणा म्हणून? नाही ते म्हणले नीट राहा म्हणाव जावायला नाही तर रसा तळाला जाशील. म्हणजे तेच समजा हिच्या ह्याच्या अगोदर जे झालंय ते आता व्हायला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर पैसे दे मी आणतो चिकन मग आपण चिकन आणलं का चिकनच्या वरी जे पिस असते वरी वरी मटण येतं चिकन आणि खाली रस्सा मग ते रस्सा कुठं गेला? तळाला. रस्सा तळाला जाशील. हा त्याचा तो अर्थ आहे चिकन वरी राहणे आणि रस्सा खाली जाणे म्हणजे रस्सा तळाला जाणे. हा राईट 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 तेच त्या दिवशी त्यांना कमी पडलं वाटतं रसा खाली गेला होता वाटतं त्याच्यामुळे ते म्हणजे रसा तळाला जाईल रसा तळाला जाईल म्हणजे आज बी रसा तळाला गेला मग त्याला फक्त रसा रसाच खायला भेटन. हा मग मी तुम्हाला चिकन देते मग तुम्ही घेऊन या मग मी भाजी करते. तर चिकन कुठून देते तू? तुम्ही आणा ना मग पैसे दे की मी आणतो. मी पैसे देते. हा पैसे दे. पण ते रागाने म्हणले का म्हणून काय की त्याच्यामुळेच म्हणले असते त्यांना रसा रसा खायला भेटला ना ग माणसाला रागीन ना तर काही. हो आता मी ते कंदुरी मध्ये जेव्हा गेलो त्या दिवशी कंदुरी होती मित्राची तर त्याने मला एवढं एकच पीस दिला बाई आणि एवढा मोठा शेरवा टाकला पुन्हा आला वापस म्हणला काय देऊ काय देऊ काय देऊ काय देऊ भाकर घ्या भाकर घ्या भाकर घ्या म्हणलं पिस पिस तर तो त्याला रागच आला काय ह्याचा काय की खरंय ना पिस एक दिला माणूस पिस जे पाहिजे ते म्हणे ना मग ते येऊ बी नाही सारखं सारखं नुसतं जे येतं भाकर घ्या आणि कांदा घ्या आणि मीठ घ्या अरे बाबा जे पाहिजे ते दिना. मी म्हणलं भास कोणी त्याला पिस आणणं म्हणलं काय सांगतो पन्नास भर काय देऊन काय देऊ पिसच दे मग ते आणले पिसन पुन्हा मग माया चिडला म्हणला असं सगळ्या सगळं दिकत नसेल म्हणत पिस पिस दे म्हणून सगळ्याला द्यावं तुझ्या नादाने मला सगळ्याला द्यावं लागले मग माझ्यामुळे झालं सगळ्यांचं भलं. तुम्ही सगळ्यांचं भलं करतात मग तेच ना मग पर आणा मग आज 1 किलो आणा त्यांना देऊ रसा 1 किलो नी पुन्हा आणखीन त्यांना रसा रसा द्यावा लागेल दीड किलो तरी मग बर मग 1.5 किलो आणा किती रुपये लागते? 1.5 किलो म्हणजे 400 आपण हे आणू गावरानच आणू गावरान चिकन आणू 400 700 रुपये दे 700 रुपये किलो आहे का? 700 रुपयात 1.5 किलो आणतो कमी मध्ये 700च 1.5 किलो मी म्हणलो 700 रुपये किलो काय ते हे आहे का मसाला बिसाला सगळं आहे? आहे मसाला अद्रक नाही मग अद्रक मी आणतो बर 800 रुपये दे सगळं घेऊन येतो बरं मी त्यांना ठेवीत नाही मी माझ्याकडे आता 2 पैशाच्या नोट आहेत माझ्याकडे चिल्लर मग मी तुला चिल्लर आणतो मग काय करायची कोथिंबीरीची गड्डी बी आणा त्यात चालतं उरलेले पैसे 5-50 रुपये तुला वापस येतो खात नाही मला एवढं ना गरम मला पोटला भेटलं बस झालं पोटाच्या वर मी खाणारा माणूस नाही तुला बी माहिती चांगले तोय तुम्ही त्यातलं काय आपल्याला जमतच नाही तुला माहित नाही काय खराब बी झालं तिकडे हो खराबच दिसायला लागलं थोडं तुम्ही का आता चिकन मटण खा मग हे करा मी आणते आणून देते तुम्हाला 1000 रुपये आओ मग दे की मग कमून उभं राहिलीस हो देते मग